गणपती यायला फक्त एक दिवस बाकी आहे आणि आमच्या घरात डेकोरेशनचं अजून काही वातावरण पण नाही, कारण काय यावेळी सगळं डेकोरेशन पप्पा करणार होतं, मी काय हात पण लावणार नव्हतो. आंघोळीतून करून मी घरात बाहेर होती आणि माझं नियोजन होतं मंडळात जायचं. तवर लक्षात येते की आपल्याला कॉलेजवर आज फॉर्म भरा जायचा आहे, परीक्षा फॉर्म. तेवढ्यासाठी मी श्रवण्याला मॅनेज करतोय आणि श्रवण्याचं आज डेकोरेशन करायचं होतं. भावाला म्हणतो माझ्यासाठी थोडं काम थांबू आणि माझ्यासून कॉलेजवर चल. मग काय गाडी काढली आणि श्रवणला घ्यायला गेलो घराकडे त्यांच्या. नुसतं वाघबी सोडून खाली आलो तोर पाऊस चालू झाला आणि श्रवण्या बागा फोडणे कसले भिजलेले, त्यामुळे आम्ही या झाडाखाली थांबायचं म्हणलं. लगेचच एक 10 ते 15 मिनिटात पाऊस उघडती आणि ऊन पडल्यावर मम्मी आणि श्रवण्या निघती कॉलेजकडे जायला. कॉलेजमध्ये काही आपलं काम झालं नाही, कारण काहीतरी कुठला तरी कोड लागतोय तो काही आपल्याकडे नव्हता, त्यामुळे आम्ही घरला जायचं नियोजन करतोय. श्रवण्याला डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं होतं म्हणून आम्ही बांबडं चालतो, तवरच आम्हाला अभिषेकदा दिसते. लागली चालवी तर म्हणलं गणपती पण बघून जायचं, कारण का मी पण गणपती ठरवला नव्हता. तर पप्पांचा फोन होती श्रीराम प्लाऊड्स आणि हार्डवेअरच्या दुकानात. पप्पांचं नियोजन होतं की त्या पीव्हीसी पाईपाने मांडव घालायचा, त्यासाठी मला इथे बोलवून घेतलेलं पप्पांनी. अजून पण काय इथला कचरा आलाय नाही, उलटी माळाव पसरा लागला अजून, त्यामुळे सरपंचांनी लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी. याच्या 6:30 दरम्यान मी जातोय अभिषेकदाकडे, कारण का तिथनं आम्हाला जायचं होतं बांबोड्यात. बांबोड्यात गेल्यावर बघतोय तर इथं आगमन सोहळा चालू होता. बाजार करायचं चाललेलं तर नम्रता दी आणि रेवा भेटत्या. बड्यातलं सगळ्यात मोठं दुकान म्हणजे फाटकांचं, त्यांच्यात बाजार करायला गेलेलो आम्ही.